आणि आता बातमी रत्नागिरी सिंधुदुर्गची. भाजप या मतदारसंघावरती दावा असून भाजपच लढणार असं राणे म्हणतात आणि मला भाजपनं उमेदवारी दिल्यास लढणार आणि जिंकणारही असा विश्वास राणेंनी व्यक्त केलाय. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघ भाजपचा मी मागे घेतला नाही. मी कोणाशी बोलायला गेलो नाही याबद्दल कोणालाही. माझ्याही नेत्यांना मला तिकीट द्या बोललो नाही. आणि भाजपने माझं नाव जाहीर केल्यास मी लढणार आणि जिंकणार. भाजपाचे तिकडे जिल्हा परिषद, जिल्हा बँक, सगळ्या नगरपालिका, तिथे आमदार, हे सर्व एवढी ताकद असताना आम्ही सोडणार का ती तो मतदारसंघ? आणि कोण उमेदवार मला नाव सांगा जरा. उदय सामंतचा, अरे बापरे, त्याची माहिती घ्या. आणि तुम्ही मला मला माहित नाही. महायुतीचा उमेदवार असेल आणि जिंकेल. मी सांगितलं स्पष्टपणानं की त्या ठिकाणी शिवसेना मागच्या वेळी लढलेली होती. शिवसेनेचे खासदार त्या ठिकाणी आहेत, परंतु ते आमच्याबरोबर आलेले नाही, ते उबाठाबरोबर थांबलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही शिवसेनेनं दावा केलेला आहे आणि शिवसेनेला ती जागा मिळाली तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वादानं ती जागा 2.5 ते 3.25 लाखाने आम्ही जिंकू. काही ठिकाणी